सकाळपासून सुरू झाली. काही नगर जिल्ह्यातला कोपरगाव, त्याच्यानंतर कोल्हापूर, अशा वेगवेगळ्या जळगाव चांबणेर अशा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आम्ही जातो आहे. आज स्वातंत्र्य दिन आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रथेप्रमाणे राज्यपाल महोदय आपल्या पुण्यामध्ये स्वातंत्र्य दिनाचं झेंडावंदन करत असतात आणि पालकमंत्री म्हणून प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्या झेंडावंदनाला उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे. त्या पद्धतीनं मी तिथं थांबलो होतो. झेंडावंदन झाल्यानंतर भिडेवाडाच्या बद्दल बरेच वर्ष चर्चा चाललेली, आता त्याचा प्लॅन आणि सगळ्या गोष्टी फायनल केलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला आहे, मी त्यांना ताबडतोब काम सुरू करा म्हणून सांगितलेलं आहे. आमचा प्रयत्न आहे की वरिष्ठांना बोलावून त्याचं पायाभरणी करायची, परंतु तोपर्यंत काम काही थांबवून द्यायचं नाही. हे झालं भिडेवाड्याच्या संदर्भामध्ये आणि पलीकडे देखील एक चांगलं स्मारक सावित्रीबाई फुल्यांचं, महात्मा ज्योतिराव फुल्यांच्याबद्दल मागे मी ज्यावेळेस पाहणी केलेली होती त्यावेळेस असं ठरलेलं होतं, लहुजीव असतात साळवेंचं जसं जागेचा जबाबदारी सरकारने स्वीकारली आणि स्मारक उभं करण्याची जबाबदारी कॉर्पोरेशन स्वीकारली, तशा इथली जबाबदारी जागेची सरकारने स्वीकारलेली आहे. त्याला कालच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केलेली आहे, निधी मी पाठवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या सगळ्या लोकांचं स्थलांतर केल्यानंतर तिथं काम सुरू करणार आहे, पण ते कॉर्पोरेशन करणार आहे. आज सुरुवात करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झेंडावंदन वगैरे तिथं झाल्यावर मी या दोन मीटिंग तिथं घेतलेल्या होत्या आणि त्या मीटिंग झाल्यानंतर 17 तारखे तळगावला मला एका गोष्टीचा आनंद आहे, समाधान आहे. त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांना, मायमाऊलींना, मुलींना सबलीकरण करण्याच्याकरता, सक्षम करण्याच्याकरता आम्ही जी योजना आणली ती योजना महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. आज देखील मी सकाळपासून माझ्या पक्षाचं पण तिथं झेंडावंदन करून आज आम्ही संविधानाचं वाचन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांच्यापुढं नतमस्तक होऊन नंतर मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ आणि इथं जैन समाजाचं अतिशय महत्त्वाचं मंदिर आहे तिथं आणि आत्ता सारसबागेच्या गणरायापाशी इथं सगळ्यांचा आम्ही आशीर्वाद घेतला आहे. त्यांच्यापुढं आम्ही नतमस्तक झालो आहे आणि आमची जनसन्मान यात्रा इथून पुढं वडगाव शेरी आणि नंतर हडपसर ह्या दोन मतदारसंघात जाणार आहे. साधारण दररोज 2च मतदारसंघ आम्ही कव्हर करतो आणि मग बाकीच्याबद्दल काही सहकाऱ्यांशी इतगुज करणं, मीडियाला काही बाईट देणं किंवा मुलाखती देणं अशा प्रकारचं आमचं काम चाललेलं आहे. पण प्रचंड उत्साह महिलांचा आहे. महिला आज तर मला इतक्या, आमची प्रिया गदादे आणि त्या सगळ्या बाकीच्या भगिनी थांबल्या होत्या तिथं मला रक्षाबंधनाच्या अजून 7-19 आहे, पण खूप राख्या माझ्या महिला भगिनी बांधत आहेत आणि त्या काही काहींच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यातल्या लाभार्थींच्या DBT द्वारे बँकेत जमा केले आणि ज्यांचे जमा झाले त्यांचा तर चेहरा इतका प्रफुल्लित आणि हसरा आणि आनंदी मला पाहायला मिळाला. त्या गोष्टीचं खरो समाधान एका गोष्टी काही बोलू इच्छित नाही. एक गरीब घरातल्या महिला कष्ट मायमाऊली त्यांच्याकरता तिचा मोफत